की हर्षवर्धन पाटील ज्यांना मी आदराने भाऊ म्हणते, हर्षवर्धन भाऊंचे आणि आमचे कौटुंबिक संबंध 6 दशकांचे आहेत। म्हणजे आमचे कौटुंबिक संबंध कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील। आता कोण काय निर्णय घेईल राजकीय, ह्याचा आणि आमच्या कौटुंबिक संबंधाचा काहीही संबंध नाही। मी सिनेमा हे करमणूक म्हणून बघते आणि राजकारण खूप गांभीर्याने करते, मी दोन्ही मिक्स नाही करत। काल मलाही आदरणीय पवार साहेबांना इंदापूरचे सगळे आमचे सहकारी नेते पदाधिकारी पवार साहेबांना भेटले, ते मलाही काल संध्याकाळी भेटले। त्यांची एवढीच विनंती आहे की या महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि तुतारी वाजवणारा माणूस जे आमचं चिन्ह आहे, तर तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेऊन महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी सगळ्यांनी लढावं अशी अनेक लोकांची इच्छा महाराष्ट्रात दिसते आणि ती तुमच्या चॅनल्सवरही वारंवार दिसते। त्याच्यामुळे इंदापूरमध्येही काही लोकांच्या भावना आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पारदर्शकपणे नेत्यांचा पण आणि कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मान सन्मान करून निर्णय घेणारा पक्ष आहे आणि लोकशाही पद्धतीने हा पक्ष चालतो। त्याच्यामुळे प्रत्येक जण येऊन नाही एंट्री असं नाही हो, एंट्री आणि एक्झिट असं नसतं। मी अनेक वेळा हे मी चॅनल्सवरही बोललेले की हर्षवर्धन पाटील ज्यांना मी आदराने भाऊ म्हणते, हर्षवर्धन भाऊंचे आणि आमचे कौटुंबिक संबंध 6 दशकांचे आहेत आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत ते प्रेमाने आदराने पाळलेच जातील। कोण कुठल्या पक्षात आहे हे नाही, पण सिनियर भाऊ जे होते, सिनियर भाऊंचे आणि आमचे कौटुंबिक संबंध, त्याच्यानंतर हर्षवर्धन भाऊ राजकारणात आले, त्यामुळे आमचे कौटुंबिक संबंध कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील। आता कोण काय निर्णय घेईल राजकीय, ह्याचा आणि आमच्या कौटुंबिक संबंधाचा काहीही संबंध नाही। सुनील केदार यांनी एक असं वक्तव्य केलं आहे की 2 महिन्यांमध्ये महाविकास आघाडीचे सरकारी, मग आता जे आयएएस आयपीएस अधिकारी भाजपसाठी काम करत आहेत, त्यांना आम्ही सॅल्यूट मारायला लावू किंवा त्यांना आम्ही भाजपचा गणवेश घालायला लावू अशा स्वरूपात। तुम्हाला सुनील केदारांचा तुम्हाला स्वभाव माहिती आहे, थोडा हसी मजाक इतका तो हक बनता आहे यार। काय झालंय, भारतीय जनता पक्षामध्ये हसणं मना आहे, त्याच्यामुळे थोडं पण कोणी हलकं फुलकं काय बोललं की तुम्ही लोक फार ते सिरियसली आणि मनाला लावून घेतात। मी तुम्हाला सांगू, मी सिनेमा हे करमणूक म्हणून बघते आणि राजकारण खूप गांभीर्याने करते, मी दोन्ही मिक्स नाही करत। सिनेमा इज हॅपीनेस अँड एंटरटेनमेंट, ते काम नाही आहे, कुणाचंच नाही आहे। काय सिद्ध काय करायचं त्यांना, मला कसं माहिती असेल। मी सिनेमा करमणूक आणि एंटरटेनमेंट म्हणून बघते।